Hello everyone, welcome back to my channel. So काल आम्ही एका प्रोग्रामला गेलो होतो, एक इव्हेंट होतं ब्रह्मपुरीला. सो आम्ही त्याच्या आधीच तिकीट्स वगैरे बुक केलं होतं आणि तो प्रोग्राम काय होतं हे तुम्हाला समोर कळेलच आणि टायटल बघून सुद्धा कळणारच आहे. मराठीत तुम्ही हिंदीमधल्या खूप गझल ऐकल्या असतील बसून घे, पण मराठीतील गझल म्हणजे एक वेगळा प्रकार आणि तो प्रकार गेल्या 50 वर्षापासून गझल नवाज म्हणून प्रसिद्ध असलेले ज्यांना थेट हो दही खाताने भीमराव पानसाडे जे आपले सुरेश भट होते त्यांनी त्यांना जे गझल नवाज म्हणून जी त्यांना पदवी दिली होती तर ते म्हणजे भीमराव पानसाडे. आणि भीमराव पानसाडेंची आपण कित्येक गझल ऐकली असेल, ती गझलचा काल ऑनलाईन म्हणजे थेट कार्यक्रम जो आम्ही ते गझल हा तिथं आम्ही गेलो होतो मैफिलीत, त्या मैफिलीत रंग भरले आणि जबरदस्त मजा आली. मैफिल ही ऐकण्यासाठी थेट जी असते ना काटदाळाला भिडणारी असते आणि गझल वेगळाच गझल म्हणजे असतं की ओठातील हसू ओठातील दुःख हे त्या एका वाक्यात दडलेले असतात, आयुष्याचं अर्थ त्या एका वाक्यात दडलेलं असतं. ते जाणून घ्यायचं असेल तर गझल ही ऐकलीच पाहिजे. तर मजा आली एकंदरीत मला ज्या काही एक दोन ज्या गझल माझ्या होत्या ऐकायच्या त्या त्यांच्या तोंडून स्वतः त्याही ऐकण्यात मजा आली. इतरही कार्यक्रमात खूप मजा आली. त्याचं निवेदन खूप सुंदर केलं, ते बडी सर होते त्यांनी त्याचं निवेदन अकोल्याचे बडी सर आणि ते हास्य जत्रामध्ये आलेले होते तर ते त्यांचे निवेदक होते. खूप सुंदर निवेदन झालं आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि हा जिवंतपणा अनुभवायला भेटला आयुष्यात हेच आमच्यासाठी खूप आहे. तर तुम्हीही कधी तुमच्या आयुष्यात असा प्रसंग आला तर नक्की तुम्ही जर तुम्ही गझल प्रेमी असाल तर ठीक आहे मित्रांनो, चला आणि जास्त आम्ही शूट नाही केलं पण थोडंफार आहे, थोडंफार तुमच्यासोबत शेअर करू. तुम्ही सुद्धा त्याचं नक्की आस्वाद घ्या प्रोग्रामचं. आणि आम्ही त्यांना सुद्धा भेटलो भीमराव पानसाळे सोबत, त्यांच्यासोबत फोटो सुद्धा काढले तर छान वाटलं त्यांच्यासोबत भेटून आणि छान बोलले सुद्धा. ते आयुष्यासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या, मराठीसाठी ते एवढं मोठं काम करतायत त्यासाठी सुद्धा त्यांना त्यांचं अभिनंदन केलं की तुम्ही मराठी भाषा टिकावी, मराठी संस्कृती टिकावी आणि मराठी असेच देशविदेशात आपल्या मराठीचा मायबोलीचा दावा म्हणून तुम्ही जे प्रयत्न करतात त्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या. जवळपास 20 च्या जवळपास त्यांनी देशांमध्ये विविध मराठी 22 देशांमध्ये तर मोठं. चला मित्रांनो, चला बघा तुम्ही सुद्धा प्रोग्राम आणि एन्जॉय करा. बाय. तू कशाला रडते ग माती चपावलांचे काही कसेच होते आला न गंध त्यांना आला न गंध त्यांना तेव्हा त्या चंदनाचा सारे उभारलेले ते कोळसेच होते. वाह 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 खरी गमत पुढे जाय तू भेटली सके तू भेटली सके मा तू भेटली सके मा मी बोललो नाही
तरी माझा जरी आकांत अंतरी माझा जरी आकांत चेहरा माझा कली ही शांत अक्षरांचा खेळ अक्षरांचा खेळ नाही गजल जीवनाचा हा खरा वृत्तांत गरिबाच्या गरिबाच्या लग्नाला नवरी नवरा काय अंग भवरा वा 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 गरिबाचा लग्नाला
सगळ्यांना माती तसं जाणे सगळ्यांना माती